भाजपाचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी महावितरणाच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून झोपडपट्टीमध्ये जाऊन वीज पुरवठा खंडित करा असे बदनामीकारक विधान केले होते या विरोधात भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं आमदार लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा या मागणीसाठी रोकडी हनुमान कॉलनी चौकामध्ये जोरदार निदर्शने करत निषेध व्यक्त करण्यात आलाय महावितरण कंपनीच्या वतीनं थकीत वीज बिल करिता सातारा परिसरामध्ये राहणाऱ्या परतूर येथील भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांना वीज बिल भरण्याकरिता मागणी केली होती यावर आमदार लोणीकर यांनी महावितरणाचे सहाय्यक अभियंता यांना दूरध्वनीवरून धमकावून शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब दलित समाजाच्या भागामध्ये जाऊन त्यांचे वीज बिल खंडित करा असे विधान केलं असल्याचा आरोप भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवारी सायंकाळी हनुमान चौकामध्ये आमदार लोणीकर यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं या प्रकरणी परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे या निदर्शनामध्ये भारतीय दलित कोबरा संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अशोक बोर्डे संयोजक बाबासाहेब आस्वार युवा नेता आनंद बोर्डे सुमित्रा खधारे विनायक वाघुले सागर बोर्डे सुधाकर दांडगे अभय चव्हाण किशोर भोळे रोहित शिंदे राजश्री साठे मीना गायकवाड दीक्षा साळवे आशा पवार लक्ष्मीबाई गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती